बघा आता मोठी बातमी आहे म्हणजे आंबोली घाटातली बातमी आहे, कोकणातून आहे. आंबोली घाटात पावसाचं रौद्र रूप आहे, आंबोली घाट पाण्यात गेलेला आहे. बघा ही मोठी बातमी आहे, बघा पाण्यातनं वाट काढत वाहनधारक पुढे जात आहेत, मात्र घाटामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचले आपण बघतोय. आंबोली घाटात पावसाचं रौद्र रूप आहे. खरं तर आंबोली घाट बघण्यासाठी, तिथलं निसर्ग बघण्यासाठी, धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येत असतात, मात्र मुसळधार पावसामुळे आता आंबोली घाटातलं चित्र बदललेलं आहे. रौद्र रूप आपल्याला आंबोली घाटात दिसत आहे. घाटामध्ये धबधबे किती मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याचं आपण पाहतोय. अनेक ठिकाणी आंबोली घाटात देखील वाहतूक खोळंबलेली आहे. आपण बघतोय गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तळ कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे. आपण आंबोली घाटात देखील चित्र बघतोय की आंबोली घाटातलं धबधबा पाहण्यासाठी, तिथलं निसर्ग पाहण्यासाठी पावसाळ्यात आवर्जून पर्यटक येतात. आपण आमचे अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे आपल्यासोबत आहेत. विनायक, संपूर्ण घाट पाण्याखाली गेलेला आहे, मुसळधार पावसामुळे चित्र आहे, रौद्र रूप दिसतंय सगळं, काय सांगाल? नक्कीच, कारण काल जो मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे संपूर्ण जनजीवन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तसंच काहीसा जो पाऊस आहे कोसळला आहे तो आंबोली घाटामध्ये कोसळला होता आणि त्या ठिकाणी धबधबे जे आहेत ते त्यांनी जे रौद्ररूप धारण केलं होतं ते आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते. आणि तिथे जी घाट मार्ग आहे तो पूर्णपणे नदीचं स्वरूप त्या घाटाला प्राप्त झालं आपल्याला पाहायला मिळालं. आणि वाहने जी आहेत ती अडकून पडली होती आणि छोटे मोठे जे धबधबे आहेत त्यांनी रौद्ररूप धारण केल्याचं आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद विनायक. आपण बघतोय की आंबोली घाटात खरं तर पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक येत असतात, त्यामुळे आता पर्यटकांनी काळजी घ्यावी. आंबोली घाटात तुमचा जाण्याचा काय प्लॅन असेल तो रद्द करा, कारण आंबोली घाटात पावसाचं रौद्र रूप आहे. गेल्या 2 दिवसांपासून तळ कोकणात जोरदार पाऊस पडतोय, संपूर्ण आंबोली घाट आता पाण्याखाली गेलेला आहे.